हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजासाठी मार्टी या नावाने स्वायत्त संस्था स्थापन, जयश्रीताई शेळके। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजासाठी मार्टी या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यावा। या मागणीसाठी 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या एक दिवशीय लाक्षणिक उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी पाठिंबा दिला। तसेच गुरुवारी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना या मागणीसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात उपस्थित प्रश्न करण्यासंदर्भात त्यांनी निवेदनसुद्धा दिले। राज्यातील विविध समाज घटकांचा शैक्षणिक स्तरावर उंचवावा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत बार्टी, साथी, महाज्योती या स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत। मात्र मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अशी कोणतीही संस्था शासनाने स्थापन केलेली नाही। राज्यातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे। आजही शिक्षण व नोकरीमध्ये ज्या समाजाचा टक्का अत्यंत कमी आहे, छोटे मोठे व्यवसाय मजुरी मिळेल ते काम करून बहुसंख्य समाज उदरनिर्वाह करतो। अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवणं गरजेचं आहे। मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृती समितीने शासन स्तरावर बार्टी, सारथी, महाज्योती या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या नावाने स्वायत्त संस्थेची स्थापना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केलेली आहे। केंद्र व राज्य शासनाने स्थापन केलेल्या विविध समिती अहवालाच्या अनुषंगाने मुस्लिम समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं नमूद केलं। तरी संदर्भीय कृती समितीच्या मागणीची दखल घ्यावी, तसेच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व सर्व मुस्लिम बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र, मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी कुर्बान शहा।